करोगली तालुका शिराळा येथील निनाई देवी म्हणजेच दालमिया शुगर या साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडत एक रकमी 2950 रुपये दर जाहीर केलाय. दराची कोंडी फोडल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. रविवारी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनाची चर्चा केली. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक संदीप कुंभार व प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी एक रकमी FRP वजनातील काटामारी आणि तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी यांची सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. शिवाजी पाटील यांनी सांगितले, गतवर्षी एक रकमी FRP दिली आहे, यावर्षीही आम्ही एक रकमी FRP 2950 रुपये देणार आहोत. तसेच ऊसाच्या गाड्या वजन करून आणाव्यात, वजन पारदर्शीपणे केले जाईल, तसेच तोडीला लागणारे पैसे बंद केले जाईल, संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या जातील. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, एक रकमी FRP जाहीर केल्यामुळे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. या कारखान्याच्या तोडी सुरू राहतील, कार्यकर्त्यांनी कुठेही आडवाआडवी करू नये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एक रकमी FRP केली आहे असे यांनी जाहीर केले. यावेळी वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, शिराळा तालुका अध्यक्ष मानसिंग पाटील, राम पाटील, शिवलिंग शेटे, संदीप शिरोटे, अधिक पाटील, भीमाशंकर पाटील, फत्तेसिंग गायकवाड आदी सह अन्य उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक रकमी FRP मिळाली पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आहे. आदरणीय माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हे राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि एक रकमी FRP मिळाली पाहिजे, वजनातली काटामारी थांबली पाहिजे आणि तोडीला जे पैसे मोजावे लागत आहेत ती पद्धत बंद झाली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी आज सांगली कोल्हापूरचं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 साखर कारखान्यांनी एक रकमी FRP जाहीर केली. सांगली जिल्ह्यातल्या वसंतदादा कारखान्यानं पहिल्यांदा एक रकमी FRP जाहीर केली आणि आज आम्ही दालमिया कारखान्यावरती आरळ्याला आलो. या ठिकाणी कारखान्याचे MD संदीप कुंभार आणि कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी एक रकमी 2950 रुपये जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करते, त्यांचं अभिनंदन करते आणि या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आमचं आव्हान आहे जिल्ह्यातल्या अन्य कारखान्यांनाही की या दालमिया आणि वसंतदादानं ऊस दराची कोंडी फोडून एक रकमी FRP जाहीर केलेली आहे, त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या अन्य कारखान्यांनी एक रकमी FRP जाहीर करावी. जे कारखाने आता जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि कराड सातारा जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगतो की दालमिया शुगर आरळा या कारखान्यानं एक रकमी FRP जाहीर केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या गाड्या अडवू नका, त्यांची ऊस वाहतूक व्यवस्थित सुरू झाली पाहिजे आणि निश्चितपणानं या कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना घेईल. जे आम्हाला निवेदन दिलं आहे त्या संदर्भात आम्ही आमच्या कारखान्यामार्फत एक रकमी FRP देण्याचं ठरलेलं आहे आणि FRP चा दर जो आहे तो शासनाच्या नियमानुसार 1950 जवळपास आणि तो आम्ही जाहीर करणार आहे.